नमस्कार, मी रुपाली, रुपम रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल कटाची आमटी आणि पुरणपोळी। होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच, तर ही पुरणपोळी आपण रव्यापासून बनवणार आहोत। अगदी मऊ आणि खुसखुशीत ही पुरणपोळी तयार होते। चला मग आता बनवायला सुरुवात करूया। पुरणपोळी बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे 1/2 किलो हरभऱ्याची डाळ। आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर ही डाळ आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत। कुकरमध्ये आपली झटपट ही हरभरा डाळ शिजून होते। आपण डाळ आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये घालूया 2 लिटर पाणी। आपल्याला ह्याचा कट पण काढायचा आहे आमटीसाठी, म्हणून आपण 2 लिटर पाणी घातलेलं आहे। चवीसाठी मी थोडंसंच मीठ घातलेलं आहे। आता आपण कुकर गॅसवर ठेवूया। सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि कुकरला हवा धरली की मीडियम गॅस करून एक शिट्टी आपल्याला होऊन द्यायची आहे। अशी व्यवस्थित आपली डाळ शिजल्या जाते। आता आपण रवा भिजून घेऊया। तर एका भांड्यामध्ये मी घेतलेला आहे 1/2 किलो बारीक रवा। अगदी बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये मी तेलाचं मोहन घालणार आहे। तेल आपण छान गरम करून घेतलेलं आहे। नॉर्मल भाजीचे जे चमचे असतात त्या चमच्याने मी तेल घालणार आहे। तर 2.25 चमचे आपण ह्याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे। आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला मोहनचा अंदाज नाही आला तर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि रवा आपला थोडासा ओलसर वाटला म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे। सर्व छान मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर मीठ घालणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा रवा मळून घ्यायचा आहे। रवा आपल्याला थोडासा लूजच मळून ठेवायचा आहे कारण तो भिजल्यानंतर छान घट्ट होतो, म्हणून आपल्याला लूजच मळून घ्यायचा आहे आणि आपल्या पुरणपोळीसाठी लूजच रवा आपल्याला लागतो। तर अशा पद्धतीने आपण हा रवा मळून ठेवलेला आहे। याला भिजायला 2-2.5 तास लागतात, म्हणून आपण लवकरच रवा मळून ठेवायचा आहे। आपली आता डाळ पण छान शिजलेली आहे। एका शिट्टीमध्ये अगदी मऊसर आपली डाळ शिजल्या जाते। आता याला काढून घेऊया। एका चाळणीमध्ये आपण डाळ काढून घ्यायची आहे, म्हणजे सर्व पाणी जे डाळीतलं आहे ते निघून जातं। अशा पद्धतीने सर्व पाणी आपल्या डाळीतून काढून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये मी घालणार आहे 2-3 चमचे तूप। तूप गरम झालं की ही डाळ आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे। थोडीशी डाळ मी काढून घेतलेली आहे आमटीसाठी। आता तुपावर आपल्याला ही डाळ छान परतायची आहे। डाळ थोडीशी परतून झाल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ। तर मी 1/2 किलो गूळ घेतलेला आहे। आपल्याला 1/2 किलो गूळ आणि 1/2 किलो साखर असं प्रमाण घ्यायचं आहे। असं प्रमाण घेतलं की पुरण आपलं छान चिकट होतं आणि आपण जे पोळी बनवतो त्या पोळीतून पुरण असं बाहेर येत नाही, म्हणजे भगभगीत होत नाही, फडफडीत होत नाही। आता ह्याच्यामध्ये मी 1/2 किलो साखर घातलेली आहे। पुरण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। छान घट्ट होईपर्यंत पुरण परतायचं आहे। त्याला पातळ ठेवायचं नाही, पुरण जर पातळ राहिलं तो पुरण आपल्या पोळीमधून बाहेर येतं आणि पोळी लाटायला आपल्याला त्रास होतो। ऊन घट्ट होईपर्यंत आपल्याला पुरण हे परतून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपलं पुरण परतून झालंय। अगदी घट्ट पुरण झालेलं आहे आणि चिकट पण झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जायफळ घालायचं आहे। तर जायफळ प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आणि 1 चमचाभर मी वेलची कुटलेली घातलेली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे। तर गरम गरमच आपल्याला पुरण वाटायचं आहे। तर ह्या चाळणीने मी पुरण वाटणार आहे। पुरण वाटायची चाळण अशी मार्केटमध्ये मिळते। गरम गरम पुरण वाटलं की पटकन पुरण वाटल्या जातं।
या चाळणीमुळे अगदी 10 मिनिटात आपलं पुरण हे वाटलं गेलेलं आहे। अशा पद्धतीने आपण पुरण वाटून घेतलेलं आहे, अगदी मऊसूदही आपलं पुरण तयार आहे। आपण ज्यामध्ये पुरण परतलेलं होतं त्या भांड्यामध्ये पण पाणी घालून ते सर्व धुवून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्या कटामध्ये घालायचं आहे। आता आपण आमटीचं वाटण काढूया। तर 2 मोठे कांदे मी घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे। हे 7-8 जणांसाठी आपण आमटी बनवतो तेवढा खोबऱ्याचा मी तुकडा घेतलेला आहे, त्याचे काप करून ते पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। ही आपण डाळ ठेवलेली होती ती पण डाळ घेऊया। तर अशा पद्धतीने आपण आमटीचं वाटण घेतलेलं आहे, कांदा, खोबरं, शिजलेली डाळ, 1 इंच आलं आणि 1.5 आपण कांडी लसणाची घेतलेली आहे आणि कोथिंबीर। आता हे सर्व छान आपण बारीक वाटून घेऊया। अशा पद्धतीने आपण वाटण वाटून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये आपण घालूया 1 मोठी पळी तेल। तर मी मुद्दामहूनच बिडाची कढई घेतलेली आहे, म्हणजे त्याचा थोडासा जो काळा कलर आहे तो आमटीला छान येतो। तेल चांगलं गरम झालं की मी हा घातलेला आहे माझा घरचा काळा मसाला 1.5 चमचा। आम्हाला आमटी थोडीशी तिखट आवडते म्हणून मी जास्त घातलेलं आहे। आणि हे वाटलेलं वाटण आपण घालून छान परतून घ्यायचं आहे, छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला फोडणीसाठी मी घेतलेलं आहे 1 इंच आलं, 1 कांडी लसणाची आणि थोडासा खोबऱ्याचा तुकडा। ओलं खोबरं घेतलेलं आहे मी, टेचून घेऊया जाडसर। अशा पद्धतीने टेचून घेतलेलं आहे। वाटणाला आता छान तेल सुटलेलं आहे। आता हे वाटण आपल्याला जे कट आपण काढलेलं आहे त्या कटामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। वाटण छान त्या गटामध्ये हलवून घ्यायचं आहे। आता आपल्याला आमटीला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मी 1 मोठी पळी तेल घातलेलं आहे, 1 चमचाभर जिरी, 1 चमचाभर मोहरी, 1 चमचा हिंग, 4-5 दाणे मेथीचे घातलेले आहेत, कढीपत्ता, 2 चमचे पांढरे तीळ आणि हा आपण टेचलेले आलं लसूण खोबरं। छान परतून घ्यायचं आहे। फोडणी अशी आपल्याला खमंग झाली पाहिजे। लसूण चांगला आपला परतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा बेडगी मिरची आणि थोडीशी हळद, 1/2 चमचा आपण हळद घातलेली आहे। छान परतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण घालूया जे कटाचं पाणी काढलेलं होतं ते पाणी। कढईमध्ये थोडंसं पाणी घालून जेवढी आपल्याला पातळ आमटी ठेवायची आहे तेवढ्या प्रमाणात पाणी घालायचं आहे। तेवढी पातळ मी आमटी ठेवलेली आहे। आता त्याला छान 1 उकळी आणून देऊया। उकळी आली की आमटीला छान कलर येईल। 1 चमचाभर मीठ घालूया आणि हा माझा घरचा गोडा मसाला। गोडा मसाल्याने आमटीची चव खूप छान लागते। आमटीला आता छान उकळी आलेली आहे। आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया। तर आपला रवा पण छान भिजलेला आहे, मधून अधून मी एकदा रवा छान मळून ठेवलेला होता, आता परत एकदा छान मळायचा आहे। आपल्याला जर वाटलं की रवा थोडासा जाडसर वाटतोय तर ह्याला मिक्सरमधून आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने थोडा थोडा रवा घालून मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। मिक्सरमधून फिरवल्यामुळे रवा असा छान मऊ होतो। अशा पद्धतीने आपण रवा सर्व मिक्सरमधून काढून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर म्हणजे 1 पळीभर तेल घालायचं आहे आणि छान हा रवा परत एकदा मळून घ्यायचा आहे। मळायची आपल्याला थोडीशी मेहनत करावी लागते। जेवढा आपण रवा छान मळतो तेवढी आपली पोळी छान होते, मऊसूद होते, खुसखुशीत होते। पोळी अशी तोंडात टाकल्याबरोबर विरघळते म्हणून अशी पोळी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तर छान आपला रवा मळून झालेला आहे, आता पोळी बनवायला घेऊया।
तो एवढा आकाराचा मी गोळा घेतलेला आहे। त्याची छान वाटी तयार करून घेऊया आणि जेवढा आपण कणकेचा गोळा घेतलेला असतो तेवढाच आपण पुरणाचा गोळा घेऊन अशा पद्धतीने पुरण कणकेमध्ये भरायचा आहे। अशी ही रव्याची पोळी जे पहिल्यांदा पोळी बनवतात त्यांना पण सहजपणे लाटता येते। तर मी लाटण्यासाठी थोडीशी तांदळाच्या पिठी घेतलेली आहे। तांदळाच्या पिठीवरच मी ही पोळी लाटते। तांदळाच्या पिठीमुळे पोळी अशी भरभर आपली सरकते, पोळी लाटायला त्रास होत नाही। अशा पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी पातळ अशी पोळी आपल्याला लाटायची आहे, किनारी वगैरे अशी पातळ लाटायची आहे। अशा पद्धतीने केलेल्या पोळ्या अगदी छान होतात, अगदी टुंब फुगतात। अशाच प्रकारे सर्व पोळ्या आपण करून घेऊया। अशा प्रकारे सर्व पुरणपोळ्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत। ह्या पुरणपोळीचं जे पुरण आहे ते अगदी पोळीला चिटकून राहतं, बाहेर येत नाही, कारण आपलं पुरण आहे ते चिकट असतं आणि खुसखुशीत मऊ अशी ही पुरणपोळी आपली तयार आहे। तर ही पुरणपोळी आणि कटाची आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून तुम्ही नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग भेटूया अशाच डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये। तुम्हा सर्वांना रूपम रेसिपीकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा।